आजच्या ॲग्रो वन वाचकांशी संवाद करण्याकरता या ठिकाणी मी उपस्थित आहे. मी कॉम्रेड राजन क्षीरसागर. या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. प्रथमतः ॲग्रोवनच्या संपादक आणि संपूर्ण टीमला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की जो विषय समोर आला त्याबद्दल तातडीनं त्यांनी या संवादाचं आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धरणं आहे आणि या सर्वात जास्त धरणांमध्ये गुंतवणूक झालेलं राज्य हे महाराष्ट्र राज्य ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये आज मितीला सर्व मोठ्या धरणांमध्ये सुमारे 37% पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. दिल्लीमधल्या मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये देखील लॉकडाऊनच्या 60 दिवसांनंतर यमुना नदीमध्ये कारखान्यातून जाणारं प्रदूषण हे या लॉकडाऊनच्या काळात बंद राहिल्यामुळं यमुनेच्या पाण्याचा दर्जा सुधारला आणि यमुनेच्या पाण्यामध्ये मत्स्यजीवांचा वावर देखील वाढला या बाबीची चर्चा होती. कारखाने बंद राहिल्यामुळं लोकांची रोजीरोटी बुडाली. त्याचबरोबर वाईटातली चांगली गोष्ट म्हणजे प्रदूषणाला तात्पुरती स्थगिती मिळाली. महाराष्ट्रामध्ये देखील थोडंसं वेगळ्या प्रकारची घटना या ठिकाणी झालेली आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधले कोविड-19 या गंभीर प्रादुर्भावामुळं जो लॉकडाऊन जाहीर करावा लागला त्याबद्दलच्या असंख्य वेगवेगळ्या यातना असलेल्या घटना आपण बघत आहोत. काळीज हेलावून टाकणाऱ्या या घटना आहेत. सर्वसामान्य जनतेचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. याबद्दलच्या उपाययोजनांबद्दल योग्य अयोग्य बाजूने चर्चा घडत आहे. यानिमित्तानं मला आपल्यासमोर एक वेगळा मुद्दा आपल्यासमोर मांडायचा. आज मितीला महाराष्ट्रातील सर्व मोठ्या प्रकल्पांमध्ये 37% जास्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. हा पाणीसाठा का शिल्लक राहिला? या पाणीसाठा शिल्लक राहण्याची कारणं काय आहे? असं झालं का की औद्योगिक पाणी वापर जो महाराष्ट्रामध्ये मोठ्या वेगानं वाढतो आहे आणि ज्या औद्योगिक आणि शहरी पाणी वापरामुळं शेतीच्या वापरावरती मोठी गदा आणली जात आहे. म्हणजे गेल्या सरकारच्या काळामध्ये सुमारे 2,54,000 हेक्टर जमीन ही पाण्यापासून कायमची तोडण्यात आल्याची बाब चर्चिली जाते. दोस्तांनो, गेली 66 दिवस उद्योग पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई या औद्योगिक गणल्या गेलेल्या शहरात उद्योगधंदे बंद असल्यामुळे साहजिकच धरणांमधून पाणी उपसा कमी झाला आणि त्या परिणामी हा पाणी साठा धरणांमध्ये असलेला आपल्याला दिसतो. पण खरंच हे एकमेव कारण आहे का?
त्याचबरोबर दुसरंही कारण जर आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या सर्व सिंचन प्रकल्पांमध्ये घोषित लाभक्षेत्र जे आहे त्या घोषित लाभक्षेत्रापैकी सर्व दूर पाणी पोहोचवता येईल अशी कालव्यांची यंत्रणा खरोखर सक्षम होती का? गेल्या वर्षी सुरुवातीच्या काळामध्ये झालेलं जे पुराचं चित्र होतं त्या पुराच्या चित्रातून आपली धरणं भरलेली होती, या पाण्याचा खरोखरच आपण योग्य उपयोग करू शकलो नाही का? काय नेमकी कारण आहे? किती पाणी नेमकं उद्योगधंदे बंद असल्यामुळं या ठिकाणी वाचलेलं आहे आणि किती पाणी कालव्यांची दुरावस्था असल्यामुळं, सिंचनाचं गैरव्यवस्थापन असल्यामुळं, शेतकऱ्यांनी मागणी करून देखील त्यांना पाणी न दिल्यामुळं किती पाणी वाचलेलं आहे आणि त्याचे काय परिणाम होतील हे आपण याचा विचार केला पाहिजे. लॉकडाऊनच्या निमित्तानं उद्योगधंदे बंद असल्यामुळं औद्योगिक पाणी वापर जरूर कमी झाला. खरोखरच उद्योगासाठी वापरलं जाणारं पाणी हे जेवढं प्रतिपादित केलेलं आहे, जेवढं रजिस्टर केलेलं आहे, जेवढं नोंद केलेलं आहे, जेवढा उपसा नोंदवला जातो तेवढं पाणी उपसलं जातं की त्याच्यापेक्षा जास्त उपसलं जात होतं? म्हणजे औद्योगिक कारणाकरता पाण्याची अवैध वापर करण्याची आणि ज्याला चोरी म्हणता येईल अशा प्रकारचे काही गैरप्रकार हे महाराष्ट्रामध्ये घडत होते का, याही गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. खरं तर हे माहिती अधिकारामध्ये नेमकी ठोस माहिती पाटबंधारे खातं मागितली तर देऊ शकेल का? कारण अनेकदा माहिती न देण्याकडंच पाटबंधारे खात्याच्या व्यवस्थेचा हा कल राहिलेला आपण बघत राहतो आणि इथून पुढच्या काळामधला खरा माझा हितसंबंध आणि उद्देश जो आहे तो शेतकऱ्यांच्या पाणी हक्काबद्दलचं काय होणार. 1976 महाराष्ट्रामध्ये सिंचन कायदा आहे आणि त्या सिंचन कायद्याच्या आधारे प्रत्येक धरणामध्ये पाण्याचा वापर कसा करावा याबद्दलची एक काही एक कार्यपद्धती ही या ठिकाणी अंमलात आहे. साधारणतः 1 जुलै ते 30 जून हे सिंचन वर्ष गणलं गेलेलं आहे आणि या सिंचन वर्षाच्या काळामध्ये ऑक्टोबर अखेरीला प्रारंभिक सिंचन अहवाल हा बनवला गेला पाहिजे, वॉटर बजेटिंग केलं पाहिजे. त्या पाण्याचा शेतीसाठी किती उपयोग करायचा, रब्बीसाठी किती करायचा, उन्हाळी पिकांसाठी किती करायचा, कुठल्या कुठल्या पिकांसाठी करायचा, त्याचबरोबर बिगर शेती वापरांसाठी किती करायचं, पाणी पुरवठ्यासाठी किती करायचा, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी ज्याला सर्वात पहिलं प्राधान्य दिलेलं आहे त्याच्याबद्दलचा वापर किती करायचा आणि इतर औद्योगिक आणि अन्य कारणाकरता पाणी वापर किती केला जातो. महाराष्ट्रामध्ये सरकारनं घेतलेली अधिकृत भूमिका आहे. पहिलं प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी आहे, दुसरं प्राधान्य उद्योगासाठी आहे, म्हटलं जातं शेतीसाठी पण प्रत्यक्षामध्ये प्राधान्य उद्योगाला आहे आणि मग उरलं तर शेतीला, अशा प्रकारचं नियोजन. खरोखरच महाराष्ट्रामधील या सर्व मोठ्या आणि छोट्या धरणांमध्ये या ठिकाणी प्रिलिमिनरी इरिगेशन प्रोग्रॅम हा तयार केला जातो का? आणि जर केलेला हा प्रिलिमिनरी इरिगेशन प्रोग्रॅम तो काटेकोरपणानं अंमलात आणला जातो का? या प्रिलिमिनरी इरिगेशन प्रोग्रॅममध्ये तरतूद आहे, रब्बी हंगामाच्या अखेरीस जर पाणी शिल्लक असेल तर शिल्लक असलेल्या पाण्याचा उन्हाळी पिकांच्या वापराकरता योग्य ते प्रारंभिक सिंचन अहवालामध्ये बदल करण्याचे, दुरुस्ती करण्याचे त्या प्रारंभिक सिंचन अहवालामध्ये तरतूद आहे. आणि अखेरीस वर्षभराचं सिंचन संपल्यानंतर कम्प्लिशन इरिगेशन प्रोग्रॅम करताना ही सिस्टीम सुधारण्याकरता पुढच्या वर्षीच्या पाणी नियोजनात काय फेरबदल करायचे, झालेल्या चुका त्रुटी यावर मात करण्याकरता काय उपाययोजना करायची, याबद्दलची चर्चा आणि वाहपो जरूर हा करण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. परंतु दोस्तो, महाराष्ट्र शासनाचे सिंचनाबद्दल
पॉवर कमिटी झाली, अनेक वेगवेगळे आयोग आणि कमिशन या ठिकाणी झाले, परंतु अद्यापही सगळ्या ठिकाणी सगळ्या धरणांचा वापर हा अनुमान धपक्यानं या ठिकाणी असलेला आपल्याला सगळीकडे दिसतो। आणि आज माझ्या मते हे शिल्लक असलेलं जे पाणी आहे, हे शिल्लक असलेलं पाणी आमच्या पाटबंधारे विभागाच्या अभियंते गणलेल्या प्रशासकीय सिंचन व्यवस्थापनाच्या म्हणण्यापेक्षा गैरव्यवस्थापनाची आणि ढिसाळ नियोजनाची ही साक्ष देत असलेला हा पाणी साठा आहे। 37% जर धरणामध्ये पाणी साठा आहे आणि यंदाच्या वर्षीच्या मान्सूनचं भाकीत आहे की मान्सून डिले होऊ शकतो, परंतु ताजी बातमी अशी आहे की 1 जूनला मान्सून केरळमध्ये धडकणार आहे आणि पश्चिम कोस्टला, पश्चिम किनारपट्टीवरती, पश्चिम भागामध्ये मोठा जास्त पाऊस असेल आणि मध्य भागामध्ये पावसाची कमतरता असेल याबद्दलची चर्चा आहे। याबद्दलचं भाकीत हे हवामान तज्ज्ञ आणि या क्षेत्रातील जाणकार लोक जे आहेत हे करतात। जर धरणामधला पाणीसाठा एवढा असेल आणि पुन्हा जर पावसाचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर पुन्हा आपल्याला पूर नियंत्रणाच्या तरतुदी करता काय त्या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि आज महाराष्ट्रातील पिण्याच्या पाण्याकरता टाहो फोडत असताना, ज्यांची उन्हाळी पिकं या ठिकाणी पाण्याअभावी करपून जात असताना, या ठिकाणी पाणी असून आम्ही महाराष्ट्रामधलं सिंचनाचं क्षेत्र वाढवू शकत नसल्याबद्दल हे कुठल्या गोष्टीची साक्ष आहे? आणि आपल्या महाराष्ट्रामधील जाणकार लोक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते हे या विषयाबद्दल बोलणार आहेत का नाही, त्याबद्दल भूमिका घेणार आहेत का नाही? आज जायकवाडीसारख्या मराठवाड्यातल्या प्रकल्पामध्ये, महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये 40.56% पाणीसाठा हा 27 मे 2020 रोजी उपलब्ध आहे। दरवर्षी गेली 10 वर्ष मी बघतोय जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये खरीप हंगामामध्ये, विशेषतः कापूस लागवडीखालील 18 जिल्हे, या 18 जिल्ह्यांमध्ये दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये खरीपामध्ये पिकांना ताण पडतो। सोयाबीनची पेरणी वाढलेली आहे, सोयाबीन जे आहे हे लेट खरीप क्रॉप आहे आणि पाण्याचा ताण बसल्यामुळं मोठी अवघड आणि बिकट परिस्थिती निर्माण होते। यावेळेस खरीपाच्या पाणी वापराकरता, खरीप पिकांच्या बचावासाठी संरक्षणात्मक पाणीपाळ्या देण्याची तरतूद आम्ही का करू शकत नाही? खरं तर माझं म्हणणं आहे की यंदाच्या वर्षी जर धरणामध्ये पाणी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जायकवाडीसारख्या प्रकल्पातून, विदर्भ मराठवाड्यातल्या प्रकल्पातून, पेनटाकळीमध्ये प्रकल्पामध्ये पाणी आहे, पैनगंगा प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी पाणी आहे। या धरणातलं पाणी हे कापसाच्या लागवडीकरता ताबडतोबीनं जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी खरीप पिकांचा बचाव करण्यासाठी, उत्पादनाचा पुरेपूर वापर झाला पाहिजे। मी महाराष्ट्र सरकारकडं आग्रहपूर्वक मागणी त्या ठिकाणी करतो की आज माजलगाव प्रकल्प पूर्णतः कोरडा पडलेला आहे। या माजलगाव सिंचन प्रकल्पामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली, माजलगाव प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मागणी केली की माजलगाव प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध करा, मात्र त्यासाठी कोणतंही पाणी त्या माजलगाव प्रकल्पामध्ये या पाटबंधारे विभागाने मागणी करून देखील या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही, दाद दिली नाही। आज जायकवाडीसारख्या जलाशयामध्ये आपण हे पाणी वाळत घातलेलं आहे का? पैनगंगा आणि इसापूरसारख्या प्रकल्पामध्ये हे पाणी आपण वाळत घातलेलं आहे का? येलदरी प्रकल्पामध्ये 61.15% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये 32.76% पाणीसाठा उपलब्ध आहे। सिद्धेश्वर येलदरी या प्रकल्पाखालच्या लाभ क्षेत्रामध्ये कालव्यांची अत्यंत बिकट दुरावस्था आहे। खरं तर सिद्धेश्वर आणि येलदरी प्रकल्पासाठी महाराष्ट्रामध्ये जलसुधार प्रकल्पाखाली जागतिक बँकेकडून 15,000 कोटीचं कर्ज घेऊन 769 कोटी रुपयांचा DPR त्या ठिकाणी बनवण्यात आला होता। कुठे गेले हे पैसे? एक त्या 769 कोटी रुपयापैकी एक पैसा देखील
सिद्धेश्वर येलदरी प्रकल्पाखालच्या लाभक्षेत्रातील कालव्यांची दुरुस्ती करण्याकरता त्या ठिकाणी खर्च करण्यात आलेला नाही। धरणात पाणी असताना देखील नादुरुस्त कालवे आणि सिंचनाच्या वेळापत्रक योग्य प्रकारे न केल्यामुळे आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना धरणात पाणी असताना दुष्काळी परिस्थितीचा आणि अत्यंत पाणी तीव्र अशा प्रकारच्या पाणी टंचाईचा सामना हा त्या ठिकाणी करावा लागत आहे। ही महाराष्ट्रातल्या सिंचनामधील खरी अनागोंदी आणि गैरव्यवस्थापनाची खरी शिक्षा ही या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला या ठिकाणी येत आहे। दोस्तांनो, आज ह्या प्रकरणामध्ये खरं तर महाराष्ट्र सरकारनं ही चौकशी केली पाहिजे की उद्योगधंद्यासाठी वापरलं जाणारं पाणी हे नेमकं किती होतं, त्यामध्ये पाणी चोरीचे काही गैरप्रकार घडत होते का, आणि शेतीसाठी जे राखीव ठेवलेलं पाणी होतं, शेतीसाठी नियोजन पाण्यासाठीचं नियोजन अगोदर प्रारंभिक सिंचन अहवालामध्ये योग्य प्रकारे करण्यात आलेलं आहे का, आणि जर केलेलं नसेल तर ते करण्यासाठीची जबाबदारी कोणाची, ते त्यासाठी आपण महाराष्ट्र सरकार हे सिंचन व्यवस्थापनामध्ये दुरुस्ती करण्याकरता कार्यक्षमता आणि गतिमानता आणण्याकरता या ठिकाणी काय नेमकं करणार हा खरा या 37% उपलब्ध असलेल्या मोठ्या धरणातील पाण्यानं हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर हा उपस्थित केलेला आहे। दोस्त हो, मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही क्षेत्रांमधल्या धरणांमधली अप्पर दुधना या अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये आज 49% पाणी प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे। दोस्तांनो, मला सांगताना अत्यंत वाईट वाटतं, ज्या परभणी जिल्ह्याबद्दल चर्चा करतोय, ज्या अमरावतीबद्दल आपण चर्चा करतोय, ज्या वर्धा अप्पर वर्धा प्रकल्पाबद्दल आपण चर्चा करतोय, ज्या यवतमाळ जिल्ह्याबद्दल आपण प्रकल्पाबद्दल चर्चा करतोय, दुर्दैवाची गोष्ट आहे, जिथं शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वेगानं वाढत गेलेल्या आहेत, त्या वाढत्या आत्महत्या नेमकं त्याच भागाचं हे शेतीचं आणि सिंचनाचं पाणी जे आहे ते आज धरणामध्ये वाफ होऊन त्या ठिकाणी जात आहे, आणि याबद्दल काहीतरी खूप ठाम भूमिका महाराष्ट्राच्या सरकारनं ही घेतली पाहिजे हा माझा आग्रह आहे, आणि त्यासाठीचा रेटा आपण निर्माण केला पाहिजे। गोदावरी नदीवर 11 बंधारे बांधली, त्या 11 बंधाऱ्यांचा मध्ये आज जर पाणी साठा केला तर उन्हाळी पिकांकरता पाणी उपलब्ध होऊच। ज्या प्रकारे ही परिस्थिती आहे, याच पद्धतीनं पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र बंद असल्यामुळे आज पुणे जिल्ह्यामधील अनेक महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणी साठा हा शिल्लक राहिलेला आहे। हे शिल्लक राहिलेला पाणी साठा एका बाजूला पुणे जिल्ह्यातल्या आणि उजनी प्रकल्पाच्या वरच्या बाजूच्या धरणांमध्ये देखील मुबलक पाणीसाठा धरणांमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे। टाटाच्या मालकीच्या काही धरणांमध्ये 70-79% पाणीसाठा हा टाटाच्या धरणांमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असल्याची बाब जी आहे या ठिकाणी स्पष्ट होतीये, आणि त्याचबरोबर खालच्या उजनी प्रकल्पामध्ये मात्र अत्यंत कमी पाणी हे त्या ठिकाणी उपलब्ध आहे। म्हणजे आज जे काही 66 दिवसाच्या लॉकडाऊनमुळं जो पुण्यामधला औद्योगिक पाणी वापरामुळं जे बचत झालेलं पाणी आहे त्याबद्दल माझा आग्रह आहे की हे बचत झालेलं पाणी सोलापूरच्या उजनी प्रकल्पासाठी हे तातडीनं उपलब्ध करून देण्यात आलं पाहिजे, आणि उजनी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील कमांडमधील शेतकऱ्यांना हे पाणी खरीप पिकांच्या संरक्षणाकरता उपलब्ध कसे होईल यासाठीचं योग्य नियोजन जे आहे ते नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरातील ह्या सिंचन प्रकल्पामध्ये सर्वात कळीचा जर प्रश्न असेल तर तो सिंचन व्यवस्थापनाचा प्रश्न आहे। महाराष्ट्र सरकारने वडनेरे कमिटी म्हणून एक कमिटी नेमण्यात आली, जी पुराचा अभ्यास करण्यासाठी ही कमिटी नेमण्यात आली की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सांगली कोल्हापूर जिल्ह्यामधील जनतेला प्रखर अशा प्रकारच्या भीषण अशा प्रकारच्या पुराचा सामना शेतकऱ्यांना गावकऱ्यांना आणि अगदी शहरी भागातील जनतेला सुद्धा करावा लागला। त्याचं कारण वेळेवरती अलमट्टी धरणामधलं पाणी खाली सोडून देण्यात आलेलं नाही,
पाण्याचा येवा किती असेल आणि पाण्याची जावक किती असेल, त्या पूर नियंत्रणासाठीच्या नेमलेल्या अभ्यासगटाने, वडनेरे समितीने आपला खरोखरच योग्य प्रकारे अभ्यास केलेला आहे का? महाराष्ट्रामधील ख्यातनाम आणि जनतेच्या समन्यायी पाणी वाटपाचा आग्रह धरणारे वाल्मी संस्थेमध्ये अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राहिलेले जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांना हे राजीनामा देऊन बाहेर पडले की कोणत्याच प्रकारचा अभ्यास करण्याची वृत्ती त्या ठिकाणी दिसत नाही. 1.5 दिवसामध्ये काहीतरी थातुरमातूर अभ्यासाने करून योग्य प्रकारचा डेटाचा त्या ठिकाणी आकलन केलं जात नाही. जे उच्चपदस्थ गणलेले आहेत, जे तंत्र वैज्ञानिक भूमिका ज्यांनी घ्यायची आहे, त्या अशा आयोग आणि कमिट्यांचा हाडेलहप्पीचा जर व्यवहार असेल तर आपल्या महाराष्ट्राचा भवितव्य काय असणार. म्हणून दोस्तांनो, या ठिकाणी आपण सगळे जाणकार शेतकरी असाल, राजकीय सामाजिक कार्यकर्ते असाल, या गोष्टीबद्दलचा जरूर आपण या ठिकाणी विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि या सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण या पाण्याचा पुरेपूर उपयोग व्हावा. आजच्या कळीच्या कालखंडामध्ये खरा हल्ला हा शेतीच्या पाण्यावरती आहे. जर औद्योगिकरणाकरता पाणी पाहिजे, शहरांना मेट्रो शहरं विकसित करण्याकरता पाणी पाहिजे, तर धरणात पाणी उपलब्ध आहे आणि ते उपलब्ध या शहरीकरणाकरता उपलब्ध आहे अशा प्रकारचा रिपोर्ट तयार करायचा असेल त्यासाठीच या ठिकाणी कालव्यांची दुरुस्ती केली जात नाही, सिंचनाचं वेळापत्रक पाळलं जात नाही, सिंचन व्यवस्थापनामध्ये गलथान आणि अनागोंदी कार्यपद्धती राबवली जाते या ठिकाणी. म्हणून आपण सगळेजण आग्रह धरूया की 37% धरणांमधलं पाणी शिल्लक का राहिलं या गोष्टीचा तपास केला गेला पाहिजे, शोध घेतला गेला पाहिजे. जर हे पाणी अनागोंदी व्यवस्थापन असेल तर आपण त्या ठिकाणी नेमकी उपाययोजना काय करणार? रस्त्यांसाठी पैसे खर्च करण्याकरता, एक्सप्रेसवेसाठी 48,000 कोटीचा समृद्धी मार्ग करण्यासाठी राजकारणामध्ये अहमामिका लागली जाते, त्याच्यासाठीचा आग्रह धरला जातो, ड्रीम प्रोजेक्ट म्हटलं जातं. परंतु जो जायकवाडी प्रकल्प आहे किंवा कोणतेही मोठे प्रकल्प, त्या लाभक्षेत्रातील महत्त्वाचे कालवे, आज 205 किलोमीटरचा डावा कालवा हा जर दुरुस्त करायचा म्हणला तर त्यासाठी 750 कोटी रुपयाचा खर्च हा या ठिकाणी अपेक्षित आहे. रिन्युअल जर त्याचं करायचं म्हणलं तर रस्त्यासाठी 1,000 कोटी रुपये आहेत. 9,000 कोटी रुपये तुम्ही रस्त्यासाठी खर्च करायला तयार असाल, मग कालव्यांच्या दुरुस्तीकरता हा पैसा आणि निधी देऊन का दिला जात नाही? कालव्याची दुरुस्ती नसल्यामुळं जो कालवा 122 किलोमीटरवर 2,200 क्युसेक्सने चालवायचा तो 50% क्षमतेमध्ये सुद्धा चालू शकत नाही. आणि ही फक्त एका प्रकल्पातली बाब नाही, महाराष्ट्रातल्या कोणत्याही सिंचन प्रकल्पांमध्ये जा, त्या सिंचन प्रकल्पांमध्ये घोषित लाभक्षेत्र त्याच्यापैकी 1/3 पेक्षा जास्त क्षेत्राला पाणी देता येऊ शकत नाही, कारण कालव्यांची यंत्रणा ही नादुरुस्त आहे. वर्षानुवर्ष त्याचं अद्ययावत करणं, मेंटेनन्स करणं हे काम आपण केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला आपण शेतकऱ्यांचा पाणी हक्क हा पायदळी तोडवायचा आपण सातत्यानं काम करत राहिलो. 1976 सिंचन कायद्याने शेतकऱ्याला पाणी हा हक्क म्हणून मिळालेला आहे. मात्र या सिंचन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पिढ्यानपिढ्या आणि वर्षानुवर्षे नियमच त्या ठिकाणी केले जात नाहीत, जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतःच्या आपल्या अधिकाराची बूज राखता येईल, आवाज राखता येईल. महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे या ठिकाणी वेगळ्या महाविकास आघाडीचं हे सरकार आहे. या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जुन्या काही चुका आणि पापं केलेली पण आहेत, परंतु हे कधीतरी बदलणार का नाही? आपण हे बदलण्याकरता आपण काय त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार पावलं टाकणार आहे हा सवाल या निमित्तानं पुढे आला पाहिजे आणि त्याबद्दल ठोस अशा प्रकारची चर्चा घडली पाहिजे. मी सातत्यानं विद्युत भिरा या ठिकाणच्या जलविद्युत प्रकल्पाची आता फारशी गरज नाही. खरं तर अत्यंत महागडा अशा प्रकारे टाटाच्या वीज प्रकल्पातून अत्यंत महागडी वीज पाणी खर्चून
ही वीज निर्माण केली जाते. आज आमच्या महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त पाण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे पाणी खर्चून वीज तयार करणं हे आज घडीला योग्य ठरणार नाही, शास्त्रीय ठरणार नाही. सुमारे 350 मेगावॅटसाठी आम्ही जर 45 TMC पाणी जर या ठिकाणी खर्च करत असू तर आमच्या हा महाराष्ट्राला हा अशा प्रकारचा अवैज्ञानिक आणि अशास्त्रीय व्यवहार हा परवडणारा नाही. आणि म्हणून हे मुळशी धरणाचं पाणी हे मराठवाड्याच्या वाट्याला मिळालं पाहिजे, सोलापूरसारख्या दुष्काळी भागाला मिळालं पाहिजे. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर यासारख्या जिल्ह्यांना देण्यासाठी हे टाटाच्या वीज प्रकल्पाचं पाणी हे त्या ठिकाणी उपलब्ध केलं पाहिजे. आज या सगळ्या टाटाच्या वेगवेगळ्या धरणांमध्ये, लोणावळ्याच्या धरणामध्ये या ठिकाणी 71% पाणीसाठा उपलब्ध आहे. मुळशी प्रकल्पामध्ये 13% पाणीसाठा उपलब्ध आहे. शिरवटा प्रकल्पामध्ये 60% पाणीसाठा उपलब्ध आहे. वळवणच्या टाटाच्या मालकीच्या प्रकल्पामध्ये 69 पाणीसाठा उपलब्ध आहे. ठोकरवाडीच्या प्रकल्पामध्ये 86.57% पाणीसाठा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळं टाटाच्या प्रकल्पांमध्ये असलेलं हे जे पाणी आहे हे खरोखरच हे महाराष्ट्रातील जनतेच्या वाट्याचं, जनतेच्या मालकी पाणी, पूर्ववाहिनी नद्यांचं पाणी पश्चिम वाहिनी बनवण्यात आलेलं आहे. भाषा नेहमी केली जाते की महाराष्ट्राला गाजर दाखवलं जातं की पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्या उचलून आम्ही पूर्ववाहिनी नद्या करू. अरे पण अगोदर जे पूर्ववाहिनी नद्यांचं पाणी पश्चिम नद्या केलेलं आहे त्या पाण्यावरचा जनतेचा अधिकार तुम्ही बदलणार का नाही, आणि त्यासाठी टाटासारख्या कॉर्पोरेटच्या हितसंबंधांना तुम्ही मुरड घालणार का नाही. जेवढी वीज तयार करायची ती निर्माण करता येऊ शकते त्या वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून पाणी खर्चून वीज निर्मिती करण्याचे हे प्रकार जे आहेत हे प्रकार थांबवले गेले पाहिजेत. योग्य प्रकारे हे पाणी जे आहे हे पाणी पूर्व भागामध्ये मुळशी प्रकल्पातून खालच्या सिंचनाकरता ते पाणी उपलब्ध केलं गेलं पाहिजे. हा आग्रह हा या ठिकाणी धरला गेला पाहिजे. या शासनाकडं या ठिकाणी आम्ही माझा आग्रह आहे की याचबरोबर हे सिंचन व्यवस्थापनामधला एक भाग म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची कार्यालयं कुठली कुठं ठेवायची आणि त्यावरती नियंत्रण कशा पद्धतीनं स्थापित करायचं हे याबद्दलचेही अनेक खेळ हे त्या ठिकाणी चालले जातात. विशेषतः सिंचनाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तक्रारी मांडता येतील, गाराणे मांडता येतील, आपल्या समस्या निराकरण करण्याकरता पोहोचता येईल अशा प्रकारच्या कार्यालयांची जागा ही लाभक्षेत्रातच असली पाहिजे. कडा प्रशासक, मुख्य अभियंता आणि मुख्य प्रशासक कडा यांचे कार्यालय ज्या ठिकाणी सर्वात जास्त लाभक्षेत्र आहे त्या लाभक्षेत्राच्या जिल्ह्यांमध्येच ही कार्यालय असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आग्रह आहे की जरी प्रकल्पाशी निगडीत मुख्य अभियंत्याचं कार्यालय ज्या परभणीसारख्या ठिकाणी हे आवर्जून त्या ठिकाणी हलवण्यात आलं पाहिजे, तातडीनं हलवण्यात आलं पाहिजे. सगळी महानगरं, मोठी महानगरं आज या COVID-19 रोगाच्या विळख्यामध्ये अडकलेली आहे. अशावेळी योग्य प्रकारे कामकाज चालवण्याकरता आणि ज्या जिल्ह्यामध्ये 5-5 सिंचन प्रकल्पाचं व्यवस्थापन करता येऊ शकतं, जिथं 5 सिंचन प्रकल्पांचा संबंध येतो अशा ठिकाणी ही सिंचन कार्यालय ही या ठिकाणी गेली पाहिजेत. आणि औरंगाबादहून ही कार्यालय, मुख्य अभियंत्याचं कार्यालय हे परभणीसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनातील या अनागोंदी आणि गैरव्यवस्थापन दूर करण्यासाठी आणि शेतकरी केंद्रित सिंचन व्यवस्थेसाठी उपाययोजना करणं हे या महाराष्ट्रातल्या सरकारपुढचं तातडीचं आव्हान आहे. आणि त्याचबरोबर वडनेरे समितीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करून प्रदीप पुरंदरे यांचा जो अभ्यास आणि शिफारशी आहे त्यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला पाहिजे हे देखील मला अत्यंत आग्रहानं या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं, मान्सून या ठिकाणी वेळेवर जरी येत असला तरी आपल्याकडे बहुतांश कापूस उत्पादक, कापूस आणि सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये, कोरडवाहू जिल्ह्यांमध्ये
आणि शेतकरी आत्महत्या होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये पाण्याचा या ठिकाणी वाफ करण्यासाठी धरणामध्ये साठवून ठेवणं हा उद्देश प्रकल्प बांधताना, प्रकल्प उभारताना, शेतकऱ्यांच्या जमिनी त्या प्रकल्पासाठी संपादित करताना निश्चितच नव्हता. आज या पाण्याची वाफ न करता वापरात आणलं गेलं पाहिजे आणि हे वापरात आणण्यासाठीची जी एक व्यवस्थित पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये रूढ करण्याचा प्रयत्न पूर्वीच्या काळापासून 76 सिंचन कायद्यापासून कायदेशीर तरतुदीच्या आधारे करण्यात आलेला आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करून एक शेतकरी केंद्रित अशा प्रकारच्या सिंचन व्यवस्थेकडं आम्हाला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. अनेकदा पाण्याचा वापर करायचा म्हटल्याच्या नंतर सगळे शेतकऱ्यांना सल्ला द्यायला लागतात, तुम्ही ठिबक वापरा, तुषार वापरा, अरे तुम्ही गुडगा गुडगा पाणी द्यायचं काम करता. शेतकऱ्यांना मार्गदर्शन जरूर दिलं गेलं पाहिजे, परंतु जी मेन सिस्टीम आहे, जी मुख्य सिंचन मोठ्या प्रमाणावरील धरणातील पाण्याचा पाणीचं वाटप करण्यासाठी जी काही महत्त्वाची मेन सिस्टीम आहे, त्या मेन सिस्टीममध्ये योग्य ते बदल करण्याकरता, योग्य ते व्यवस्थापन राबवण्याकरता, योग्य त्या देखभाल आणि दुरुस्ती करण्याकरता या ठिकाणी काय नेमकं केलं जातं, त्याला प्राधान्यक्रम का दिलं जात नाही. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जेवढी धरणं बांधायची तेवढी धरणं आपण बांधून पूर्ण झालेली. पुन्हा एक नवीन गाजर पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्व भागामध्ये आणू, पण माझा मुद्दा आहे आज धरणामध्ये असलेल्या पाण्याचा लोकाभिमुख आणि शास्त्रीय अशा प्रकारचं, समन्यायी अशा प्रकारचं उपयोजन करण्याकरता आम्ही किती पावलं त्याकरता टाकलेली आहे, किती आम्ही त्याच्यामध्ये रस घेतलेला आहे, किती त्या सिंचन व्यवस्था अद्ययावत करण्याकरता, त्या लाभक्षेत्रामधील पाणी वापर योग्य करण्याकरता आम्ही पावलं उचललेलं. दोस्तांनो, महाराष्ट्रातील या सिंचनाच्या इतिहासाला मोठा वारसा आहे. या महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी फड पद्धत की जी जगभर चर्चेली जाते त्या लोकतांत्रिक अशा प्रकारच्या सामुदायिक शहाणपणावर आधारलेल्या फड पद्धतीचा, अहिल्याबाई होळकरांनी चालवलेल्या या फड पद्धतीचा ऐतिहासिक वारसा महाराष्ट्र राज्याला आहे. शेतकऱ्याच्या सिंचन नदी लिहिणाऱ्या महात्मा फुलेंच्या मोठ्या सिंचनाबद्दल केलेल्या शिफारसी आणि त्याबद्दल केलेचं शेतकऱ्याचं असूर्ण केलेलं चिंतन हा महाराष्ट्रासाठीचा ठेवा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी या सिंचनासाठी कोल्हापुरी बंधारे ज्याचा शोधच राजर्षी शाहू महाराजांनी लावला की नदीच आपल्या दारापर्यंत आणण्याकरता धरण डोंगरामध्ये बांधलं जाईल आणि त्याचे बंधारे आपल्या गावापर्यंत नदीला पाहिजे त्यावेळेस आणले जातील, हा शोध त्यांनी लावला, हे करून दाखवलं, असा वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आज होत असलेली पाण्याची वाफ, 37% पाण्याची होत असलेली वाफ ही काळजाला तगमग निर्माण करणारी आहे, शेतकऱ्यांच्या दुःखावरती दागण्या देणारी आहे आणि त्याचवेळी आमच्या गैरव्यवस्थापनाची, औद्योगिक वापराच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या चोरीची आणि शेतकऱ्यांचा हक्क मारल्याची ही साक्ष आहे. याबद्दल जरूर आपण सगळ्यांनी आवाज उठवला गेला पाहिजे. शासनाकडं ठामपणे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण मांडल्या गेल्या पाहिजे. मान्सूनच्या लांबलेल्या पार्श्वभूमीवर किंवा खरीप हंगामामधल्या ताणतणावाबद्दल, कापूस असेल, खरीप पिकांच्या लागवडीसाठी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, संरक्षणात्मक पाणी दिलं गेलं पाहिजे. जेवढे काही तलाव मोठ्या प्रकल्पावर अवलंबून असलेले बंधारे असतील, त्याचबरोबर छोटी तलाव असतील, हे स्टोअर करून द्यायचं काम त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. या पाण्याचा पूर्ण क्षमतेनं वापर त्या ठिकाणी झाला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग जे आहे, पूर नियंत्रण करण्यासाठी सर्व धरण क्षेत्रामध्ये उपाययोजना गतिमान केल्या गेल्या पाहिजे. आज हे पाणी धरणामध्ये आम्ही अडवून ठेवलेलं आहे आणि उद्या जर पुन्हा पावसाचं प्रमाण जर वाढलं तर त्या ठिकाणी आणखीन बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे पूर नियंत्रणाच्या बाबी देखील त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजेत. आणि महाराष्ट्रातील यासाठी आपण तमाम
जाणकार शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टींबद्दल चिंतन करावं, विचार करावा। महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर दर दैनंदिन पाणी साठा याबद्दलची लिंक आहे, त्याबद्दलच्या त्या लिंकवरती आपल्याला आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लघु मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्याची ही आकडेवारी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। त्याची लिंक देखील या व्हिडिओला संपल्यानंतर मी आपल्याला याच्या मेसेज बॉक्समध्ये आणि खाली मेसेजमध्ये त्या ठिकाणी देऊ शकेन। त्याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करावा आणि त्याबद्दलचा महाराष्ट्रातील तमाम लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या पाणी हक्काचा पुकारा करावा। पाण्याचा शेतकऱ्यांचा हक्क येत्या काळामध्ये हा मोठा संघर्षाचा बिंदू बनणार आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूकपणे आपापल्या सिंचन प्रकल्पामध्ये आपल्या अधिकारासाठी आग्रह धरावा, एवढंच आपल्याला आवाहन करतो। आणि आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी ॲग्रोवनच्या संपादकाने या गंभीर अशा प्रश्नावर तातडीनं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।